हे बघा यजमानी आले हा आमंत्रण देऊन दाखव आता हे बघा घाला ते घाला नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रात्रीचे 11:30 झालेत आणि आत्ताच हळदीचा कार्यक्रम संपलाय, म्हणजे बराच वेळ झालाय। तर आता सगळी शांतता आहे आणि उद्या आपली धांदल असणार आहे सकाळी। सो इंट्रो आता शूट करून घेतोय। हा व्हिडिओ लग्नाचा असेल आणि आमच्याकडे ना साबण नाही लावत हळद लावल्याच्या नंतर। सो बिना साबणाची आंघोळ केली तरी पण हळद गेली आहे, वाटलं नव्हतं जाईल। तर आता सकाळी लवकर उठू आणि लग्नाचा व्हिडिओ, आणि लग्नाचा व्हिडिओ म्हटल्यावरती आजचा व्हिडिओ ना मी शूट केला हळदीचा, तो बघितला असाल तुम्ही। पण लग्नाचा व्हिडिओ शूट करायला कॅमेरामॅन लागेल आपल्याला आणि त्याच्यावरती डिपेंड कसा व्हिडिओ होईल तो। तर सकाळी भेटू। मित्रांनो, ना 6:45 झालेत आणि आपण 3 वाजल्यापासून गाणे ऐकतोय अशी। तर आता छोटूने जरा गाणी वगैरे चेंज केली आणि बघा हे सगळी मंडळी 3 वाजताच उठलेली आहे आणि बाकीची मंडळी ना जेवण करते खाली। तर देवजेवण असतं, तर जेवण करण्यात बिझी आहे बाकी। आणि भावेश आहे, भावेश म्हणता काय काम सांगतो तर सांग, तयार होय ना। तुझं काय काम आहे साधारण आता? हा बघा बारक्या पण आलाय, बारक्या रोशन गेला घरी। तर बारक्याने मगाशी झालेत घरी गेलो होय। हे बघा यजमानी आले हा आमंत्रण देऊन दाखव आता। हे बघा तांदळाचं आमंत्रण द्यावं लागतं। किती वाजता गेलेला सांग? काळोख होता ना तेव्हा गेलेले।
काय झालं आता माहेरा नवरा बसला रे देवरी नवरा बसला रे देवरी चांदीची वाटवी चांदीची वाटवी सोन्याचा वस्त्र सोन्याचा वस्त्र नवऱ्या बहीण देवोदरी तिच्या मानाची करव सोय तिच्या मानाची करव सोय पाऊस लागे तो रोजालीचा रोप रुजला शिवारीचा रोप रुजला शिवारीचा अजून तू कुठरे होतास अजून तू कुठरे होता शिवारीचा शावारी आता उतरलो माशा We'll be right back.
महागणाधिपतये नमः आसनं यं
हे पाठी पाठीवर जरा चुरमुर आणि ते पण पाठीवर बरणी पण उचल गोल फिरायच भाऊ भाऊ बाजूस उठायचे वेळ ओके काय दाखवलं काय अरे ढगात ना कोण पांढरे होय काय मित्रांनो आहे ना लग्न समारंभ आटोपला आहे आता चेंज वगैरे केलंय थोडा वेळ रिसेप्शनला बसूया फोटोशूट वगैरे करूयात थोडं आणि नंतर मग वरात घेऊन घरी Thank you.
तर मित्रांनो आहे ना फायनली लग्नाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि डायरेक्ट स्टेटस ना सिंगल वरून मॅरिड झालाय. इकडे मॅडम बसल्यात, काय सांगशील जरा सांग, काहीतरी काहीतरी सांग. नवीन आहे ना, नाही म्हणता काय सांगण्यासारखं. तर गावाकडचं लग्न म्हणजे ना धांदल असते, म्हणजे इकडे तिकडे पळापळ असते नुसती अक्षरशः. हॉलमध्ये कसं माहितीये, एकाच जागेवरती सगळं होऊन जातं आणि तेच लग्न जर मुलीच्या घरी असेल ना मग खूप धांदल असते. आणि आजचा दिवस पूर्ण धांदलीमध्येच गेला. मॅडम तर भिंगारल्या संध्याकाळी येऊन घरी. ऍक्च्युली काय झालं तेच तर सांग. आणि उभं राहून बोलते पाय खूप दुखायला लागले. आणि मेन कष्टाचं काम काय होतं ते सांग. म्हणजे किती नारळाची पाच नारळ होते. मित्रांनो ना ओटी असते पाच नारळाची, एवढे पण मोठे नव्हते, मिडियम होते. मिडियम होते एवढे पण, मोठा नारळ खूप मोठा असतो तो मिडियम होता. तर ते ओटी सावरत सावरत ना खूप चाललो, म्हणजे मंदिराकडून वरती पण आलो. त्याच्यामुळे दिवसभर तर इकडे तिकडे पळापळ होती. सो ग्लुकोज डाऊन झाला तर आता बसलोय. आणि अजून अजून काय काय बाकी आहे, पाच परतावा असे पाच परतावासारखे कार्यक्रम अजून बाकी आहेत. तर हा लग्नाचा व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि आजचा व्हिडिओ पण जवीने शूट केला बहुतेक म्हणजे सकाळचा होता तो मी केला, बाकीचा सगळा जवीनेच केला. आणि हा पेन जस्ट खुर्चीवरती होता आहे, कसला हिशोब वगैरे मारित नाही आहे. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.